ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. प्राथमिक शिक्षकाविरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार. बातमी थांबवण्यासाठी पत्रकारांना प्रलोभन दिल्याचे कॅमेऱ्यात कैद. आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा लिंगे वस्ती येथे नेमणूक असलेले शिक्षक युटी जाधव यांच्या विरोधात पत्रकारांना जाहिरात स्वरूपामध्ये लाच देऊन केल्याबाबतची तक्रार आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये NM न्यूजचे अशोक पवार, दैनिक केसरीचे सदाशिव पुकळे व तेज महाराष्ट्र वार्ताचे प्रशांत देशमुख यांनी दिली आहे. आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी गावच्या हद्दीमधील कोळेकर वस्ती शाळेतील इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनीला अमानुष मारहाणबाबत तालुक्यातील काही इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि दैनिकाच्या प्रतिनिधींनी सातत्याने बातम्या लावल्या होत्या. याची दखल घेत प्रशासनाने चौकशीचे आदेश केले होते. या चौकशीपासून दोषींना वाचवण्याच्या उद्देशाने प्राथमिक शिक्षक युटी जाधव यांनी 7 सप्टेंबर रोजी पत्रकारांना फोन करून भेटण्यासाठी बोलवलं होतं व बातम्या थांबवण्यासाठी जाहिरात स्वरूपामध्ये पैसे देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र तो प्रस्ताव पत्रकारांनी धुडकावत जाधव यांच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दिला आहे. युटी जाधव हे जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे 2 वेळा चेअरमन राहिले आहेत व विद्यमान संचालक आहेत. पेशाने ते शिक्षक असले तरी ते धूर्त राजकारणी आहेत. त्यांनी प्रथम पत्रकारांपुढे जाहिरात स्वरूपामध्ये लाचेचा प्रस्ताव ठेवला. तो प्रस्ताव पत्रकारांनी धुडकावून लावल्यानंतर त्यांची बदनामी करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. ही बाब कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली यांच्या लक्षात आली नाही आणि हे गुरुजी येथेच फसले. काय बरोबर नको जाहिरात बरोबर राहू दे. काय असले चालले चालू द्या. जाऊ दे मला जे वाटतंय नाही मी बोललो. तुम्हाला तर मग काय शेवटी वाटत तुमचा प्रश्न काय त्याला रोख तुम्ही देऊ नका. महानकर न्यूज साठी परशुराम बनसोडे खटाव.